कार्यक्रम. मात्र शिवसेनेने ही जागा लढवायची भूमिका जाहीर केली. संजय राऊत यांनी सांगितले की ही जागा आम्हीच लढवणार. समाजवादी बीजेपी जे आहे त्यांना एकदा बीजेपीने संधी दिलेली होती. त्यांनी मला वाटतं की आपण समोर राहून ते छत्रपती राणे जे आहेत आणि सगळी जी चर्चा केली किंवा त्यांनी अशा पद्धतीने उमेदवारी जाहीर करून योग्य नाही आणि बीजेपीकडून काही त्यांना तर तिकीट मिळणार नाही. शिवसेना तर त्यांची जागा लढणार आहे आणि त्या ठिकाणी एक जागा लढायची असतील तर बीजेपीकडे अठ्ठावीस मत आहे. बीजेपीकडे जी आहे ती अठ्ठावीस मत आहे. त्यामुळे बीजेपीच्या तीन जागांची भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब. राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला होता मोठ्या प्रमाणात, मात्र आता ऐनवेळी त्यांनी हा दौरा रद्द केलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? माझी प्रतिक्रिया त्यांचं स्वागत आहे कारण त्यांनी दौरा रद्द केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. दौरा ऑर्डरची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण करून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्याची परिस्थिती निर्माण करण्याचे योग्य जाणवलं आणि ज्या उत्तर भारतीयांना त्यांनी मुंबईमध्ये एवढा मोठा लोक गेला होता भारतीयांचं म्हणणं जात आहे त्यांनी माफी मागावी आणि त्यानंतर त्याने अयोध्येमध्ये यावं. ती भूमिका अशी आहे त्यांना ते हिंदू आहेत, त्यांना राम मंदिर बघायला जाण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्या ठिकाणी जायला काय. सर, कट्टर हिंदुत्व कोणाचं हे सिद्ध करण्याचा सगळेच पक्ष जणू स्पर्धा लागलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? कोण कट्टर आहे याची स्पर्धा आहे तुमच्या नजरेतून? माझ्या नजरेतून काय म्हणजे कट्टर जर म्हणजे हिंदू धर्माला मजबूत करण्याचं जे काम आहे ते काम शिवसेनेपेक्षा बीजेपी करते आहे आणि हिंदू धर्माला मजबूत करत असताना इतर धर्मियांनाही सोबत घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशी भूमिका त्यांनी घेऊन बीजेपी साऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजय संपादन करत आहे. त्याच्यामध्ये हिंदू समाज त्यांच्या पाठीचा आहेच आहे, इतर समाज जो आता दलित समाज जो आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने त्यांच्या समोर आहे. मुस्लिम समाज हाही जसा पूर्वी बीजेपीला विरोध करायचा एवढ्या प्रमाणामध्ये तो विरोध नाही आहे आणि त्यामुळं बीजेपीला मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या राज्यामध्ये यश मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला मजबूत करणारी जर मोठी पार्टी. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.